येवल्यात सोने खरेदीसाठी सर्वात जुने अनुभव आणि लोकप्रियता असलेले नाव म्हणजेच मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ अँड सन्स विठ्ठल मंदिर समोर पाटीलवाडा रोड येवला। कुठलाही पक्ष कधीच गाडला जात नाही, अमित शहांचं वक्तव्य हे पटण्यासारखं नाही असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर केलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना आता जमिनीवर आणण्याची वेळ आली असून त्यांचा पक्ष गाडण्याची भाषा केली। यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्या वक्तव्याचा काय विचार करायचा हे मुंबईकर ठरवतील, शहांचा आदेश ऐकायचा की ठाकरेंचा आदेश ऐकायचा। मात्र कुठलाही पक्ष कधीच गाडला जात नाही, गाडण्याची भाषा हे वक्तव्य पटण्यासारखं नाही। 1990 या वर्षी सेना भाजप युती करण्यासाठी त्या समितीमध्ये मी देखील उपस्थित होतो। एकत्र राहून गाडण्याची भाषा नक्कीच शोभनीय नाही असे मत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर संपर्क कार्यालय येथे आज केलं आहे। तसेच मनसे आणि शिंदे गटाची युती ही मुंबईमध्ये होते का यावर प्रश्न विचारल्यानंतर बंद दाराच्या आज झालेल्या चर्चेवर मी काय बोलणार, जोपर्यंत ते समोर येऊन बोलत नाही त्यावरच भाष्य करणं योग्य राहील असे देखील मत भुजबळ यांनी व्यक्त केलं। असं वक्तव्य केलं आहे, या वक्तव्यावर सर्व मराठी जनांचा म्हणजे उद्रेक झालेला आहे, यावर आपल्याला काय वाटतं? आता ठीक आहे, ते बोलले तसा विचार मुंबईकर करतील ना, काय करायचं ते, त्यांचा आदेश ऐकायचा का उद्धव ठाकरेंचा आदेश ऐकायचा की आणखीन कुठल्या नेत्यांचा आदेश ऐकायचा। पण एक आहे, कुठलाही पक्ष कधी गाडला जात नाही, लहानात लहान पक्ष जरी असला ना तरी तो जिवंतचा। इथं आपण शिवसेनासारख्या एका पक्षाला की ज्याचा आता मुख्यमंत्रीच 2 महिन्यापूर्वी होता गाडून टाकणार म्हणता, अर्थात ते वक्तव्य जे आहे ते पटण्यासारखं नाही, शब्द देणं शब्दरचना चुकली असं लोक तरी म्हणताना मला दिसत आहे की त्यांनी असं बोलायला नको होतं। पण त्यांच्याबरोबर 90 सालापासून शिवसेना बीजेपीची पहिली युती झाली, त्या युती करण्यामध्ये शिवसेनेतर्फे जे 2-3 लोक होते त्यात मी होतो, आणि अर्थातच समोरून प्रमोद महाजन वगैरे, शिवनकर वगैरे, नंतर मुंडे वगैरे, आणि तेव्हापासून एकत्रित हे सगळे राहिले आणि आता एकदम काढून टाका अमू तमू ते लोकांना आवडत नाही तसं बोलणं असं मला स्वतःला वाटतं। पालिकेमध्ये युती संदर्भात चर्चा चालू आता काही नाही, मला काही कल्पना नाही। आता कोणी भेटण्यासाठी जातं, कोणी गणपतीच्या दर्शनासाठी जात आहे, आता ते आतमध्ये काय बोलतात ते मला काय माहिती। जोपर्यंत त्याचा उच्चार ते स्वतःहून करत नाहीत तो पण कोणी त्याच्यावर काय रिॲक्शन द्यायची, भेटायला सगळेच जातात। हॉटेल बळीराजा ग्रुप घेऊन येत आहे नवीन ठिकाणी स्पेशल नॉनव्हेज हॉटेल। आमची वैशिष्ट्य असल गावरान कारणाचं जेवण, चुलीवरची भाकरी, फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था। ठिकाण हॉटेल बळीराजा स्पेशल नॉनव्हेज, उमिया हार्डवेअर शेजारी, नगर मनमाड रोड, येवला। संपर्क 72-76-84-41-20।